थिस टॉपिक आपण आज घेणार आहे स्क्रीन शेअर करतोय एकच मिनिट. स्क्रीन दिसते माझी पॉवर सर. नाही सर, अजून नाही दिसत. एक मिनिट. हा, दिसते आहे सर आता. ओके चालेल. थँक्यू सर. स्मित मला मोबाईल तिकडे ठेवून घे की कोण आहे मला पलीकडे ठेवून ठेवू आली. पहा आता की आपण आज जे चार पाच आवाज कमी कर पूर्ण टॉपिक घेणार आहे आपण, तर याच्यामध्ये पहिल्यांदा जो महत्वाचा वाटला मला टॉपिक की होमोफोन्स, आपण याला आज कव्हर करूया की होमोफोन्स म्हणजे काय. तर पहिल्यांदा एक उदाहरण घेऊया. आवाज पूर्ण कमी करा. बर, या ठिकाणी आपण पहा इथे एक उदाहरण लिहितो मी, याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. अरे पाहू होमोफोन्स पाहूया. ठीक आहे. ओके, आता एक उदाहरण जर आपण पाहिलं या ठिकाणी तर वीक आणि वीक उदाहरणाखातर म्हणजे नेमकं होमोफोन्स म्हणजे असतात काय. पहा या ठिकाणी WEE आणि K याचा पण प्रोनाउन्सिएशन, याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे वीक. आणि खाली जो शब्द दिला आहे WEAK ते याचं सुद्धा प्रोनाउन्सिएशन काय आहे वीक. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन्हीही शब्दांचं प्रोनाउन्सिएशन या ठिकाणी सारखं आहे. नीट लक्षात घ्यायचं आहे. होमो होमो याचा अर्थ म्हणजे सारखा. होमो याचा लॅटिन भाषेमध्ये अर्थ काय होतो की सारखा. आणि फोन्स म्हणजे त्याचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार कसा आहे याचा, ह्या शब्दाचा आणि ह्या शब्दाचा. की होमो फोन्स म्हणजे सारखे उच्चार असणारे शब्द. पण इथं पाहण्यासारखी एक गोष्ट आहे की यामध्ये जर आपण नीट पाहिलं तर यामध्ये WWEEK पण इथं मात्र EAK या ठिकाणी त्यांच्या स्पेलिंग मध्ये थोडासा काय आहे फरक आहे. म्हणजे होमोफोन्स मध्ये फक्त आपल्याला एकच गोष्ट चांगली लक्षात ठेवायची, ही जर लक्षात ठेवलं आपण तर हा प्रश्न सोडवणं फार सोपा जाईल. होमो म्हणजे सारखा आणि फोन्स म्हणजे त्यांचा उच्चार सारखा आहे परंतु याची स्पेलिंग वेगळी आहे. आणि व्यवस्थित जर पाहिलं तर हा वीक म्हणजे आठवडा, जे संडे मंडे ट्यूजडे त्याला आपण वीक म्हणतो, 1 वीक. आणि हा वीक म्हणजे कमकुवत नाही का, म्हणजे आजारी वगैरे, आजारी म्हणण्यापेक्षा कमकुवत वीक ज्याच्यामध्ये खूप ताकद नाही असा. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी पुन्हा पुन्हा तीच म्हणजे पुन्हा पुन्हा फोकस देतोय त्याच्यावरती की हे दोन शब्द जर लक्षात ठेवले की तुमचा हा प्रश्न कायमस्वरूपीचा सुटण्यासाठी तुम्हाला जास्त मदत होईल. होमो म्हणजे सारखे, फोन्स म्हणजे उच्चार, यांचा फक्त उच्चारच सारखा आहे परंतु यांचं जे काही स्पेलिंग आहे स्पेलिंग वेगळं आहे. स्पेलिंग्स कसे त्याचे वेगळे आहेत आणि यांचा अर्थ म्हणजे मिनिंग सुद्धा यांचा कसा आहे वेगळा आहे. हे दोन्ही कसे आहेत डिफरंट आहेत. बरोबर आहे, हे दोन्ही कसे आहेत डिफरंट, फक्त प्रोनाउन्सिएशन सारखे आहेत. मग पहा त्यासाठी इथं थोडस उदाहरण मी घेतले. याचा उच्चार होतो राईट आणि याला पण आपण काय म्हणतो राईट. बरोबर आहे. आता पहा बऱ्याच वेळा वर्गामध्ये शिकवताना वगैरे काही उच्चार प्रोनाउन्सिएशन नुसार होत नाहीत कारण ते आपली मदर टंग नाहीये. फॉरेन लँग्वेज असल्यामुळं प्रॉपर प्रोनाउन्सिएशन होण्यामध्ये अडचण येते. पण राईट आणि राईट दोन्हींचा फोन्स म्हणजे प्रोनाउन्सिएशन सारखा आहे पण
इथे या राईटचा अर्थ होतो उजवीकडे आणि इथे ह्या राईटचा अर्थ होतो लिहिणे. म्हणजे जरी या ठिकाणी आपल्याला त्यांचा उच्चार सारखा वाटला तरी या ठिकाणी त्यांचं स्पेलिंग आपण जर पाहिलं तर खूपच वेगळं आहे. पहा इथं आर ने सुरुवात आहे आणि इथं मात्र डब्ल्यू आर ने सुरुवात आहे. RIGST आणि WRITE. म्हणजे इथे समजून घेण्यासारखी एकच गोष्ट आहे की यांचा फक्त उच्चार सारखा आहे परंतु या ठिकाणी स्पेलिंग आणि त्यांचे अर्थ दोन्ही पण वेगळे आहेत. पा फादर फादर दोन्हींचा उच्चार जवळजवळ सारखा आहे. जर काही काही ठिकाणी आर सायलेंट असतात त्याच्यामुळे त्याचा उच्चार होत नाही. असो ते खूप बारकावे त्याच्यात जाण्यापेक्षा याचा जनरली जर उच्चार पाहिला तर फादर आणि फादर. जर आर सायलेंट घेतला तर फादर फादर. पण ह्या ठिकाणी ह्या फादरचा अर्थ वेगळा आहे आणि ह्या फादरचा अर्थ तुम्हाला माहिती की वडील असा होतो. मीट मीट स्पेलिंग पहा MEETA आणि इथं मीट MEAT. उच्चार सारखा होमोफोन्स प्रोनाउन्सिएशन सारखा आहे परंतु स्पेलिंग आणि अर्थ दोन्ही पण कसे आहेत वेगळे आहेत. मीट म्हणजे मीट आपण नाही म्हणतो आता मी मीटिंगला चाललो आपली मीटिंग आहे. मीटिंग म्हणजे भेट आणि इथे मीट म्हणजे आपण जे काही मांसाहार करतो मटण वगैरे नाही का त्या याला सुद्धा काय म्हणतात मीट. म्हणजे किती जमीन आसमानचा फरक आहे. आता तुम्ही जर लिहिताना आता म्हणताना तुम्ही मीट प्रोनाउन्सिएशन मध्ये लक्षात येत नाही पण जर म्हणताना तुम्ही असं म्हणले का ओके वी लेट स्टार्ट किंवा वी मीट इच ऑर्डर आणि त्याच्यामध्ये मीट लिहिताना मात्र जर तुम्ही EETE याच्या बदली जर MEET असं जर लिहिलं तर त्याचा अर्थ पूर्णतः वेगळा होतो. कारण ह्या मीटचा अर्थ की आता आपण भेटूया किंवा आपलं काय जे आहे गेट टुगेदर ते चालू करूया. पण इथे मीट म्हणजे मटण आहे. म्हणजे असं म्हणजे इथे थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायचं की इंग्लिश लँग्वेज मध्ये बरेचसे प्रोनाउन्सिएशन सारखे येतात मग त्यांना डिफरंट भासवायचं कसं. कारण मीठ मग कोणता मीठ वापरणार आहे आपण तर त्यांनी त्याच्यासाठी काय केलं की त्यांच्या स्पेलिंग मध्ये चेंज केला. भेटणे याच्यासाठी डबल ई घेतला परंतु मटण किंवा तो मांसाचा तुकडा आहे किंवा मांस ज्याला म्हटलं जातं तर तिथे ए टाकला गेला. याच्यामुळे आपल्याला डिनोट होतं की हा मीठ वेगळा आहे. त्याच्यानंतर फ्लावर फ्लावर सारख्या उच्चाराचे. इथे फ्लावर म्हणजे फुलं आणि इथे फ्लावर म्हणजे आपण जे पीठ किंवा वगैरे असे ज्या गोष्टी आहेत दळून झाल्यानंतरचे त्याला फ्लावर आपण असं काय म्हणलं जातं एक प्रकारे त्याला डिनोट केलं जातं. उच्चार सारखे आहेत फ्लावर फ्लावर परंतु त्यांचं स्पेलिंग इथे जर पाहिलं तर हे वेगळे आहे आणि इथे सुद्धा स्पेलिंग वेगळं आहे. पण आम्ही होमोफोन्स वरती जास्त भर देतोय. हा स्कॉलरशिपच्या दृष्टीने पण महत्वाचा आहे आणि डे टू डे लाईफ मध्ये लँग्वेज शिकताना इंग्लिश लँग्वेज शिकताना पण आपल्याला फार महत्वाचे. बऱ्याच वेळा म्हटलं जातं की नो आणि नो. आता हा गोंधळ माझा व्हायचा 11वी 12वीला सायन्सला ऍडमिशन घ्यायचं सर असे तोंडी सांगायचे नाही का की म्हणजे एखादं वाक्य सांगायचं आणि त्याच्यामध्ये नो यायचा तर बऱ्याच वेळा त्यांना आय नो असं म्हणायचं असायचं. म्हणजे मला माहित आहे किंवा आम्हाला माहित आहे वी नो हा नो असायचा. परंतु बऱ्याच वेळा मी सुरुवातीला आय नो हा नो लिहायचो. म्हणजे हा गोंधळ कारण होमोफोन्स त्यावेळेस म्हणजे माहीत एवढे खास माहीत नव्हते किंवा त्यांचं काय महत्व हे लँग्वेज मधलं त्यावेळेस कळत नव्हतं तर असे गोंधळ होतात. तो आय नो नाही तर आय नो हा नो तिथं वापरणं गरजेचा आहे. म्हणजे लँग्वेज शिकत असताना होमोफोन्स आपल्याला तितकेच महत्वाचे आहेत. इथे आहे फोर इथे आहे फोर. आता आपण याला फॉर म्हणतात काही जण फॉर फोर असं उच्चारामध्ये एकदम स्लाइटली फरक आहे. पण आपण मी नुकतेच सांगितलं की मदर टंग नसल्यामुळे आपलं प्रोनाउन्सिएशन मध्ये प्रॉब्लेम असतात किंवा होतात. असो त्याने काय फारसा फरक पडत नाही पण हा फॉर च्या साठी म्हणून वापरला जातो आणि हा फोर म्हणजे चार अंक याच्यासाठी वापरला जातो. त्यानंतर जर इथं आपण पाहिलं पेयर 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 है ना. हा पेयर म्हणजे नाशपती हा फळ आहे आणि पेयर म्हणजे इथं काय आहे जोडी आहे. म्हणजे यांचा उच्चार होमोफोन्स मी पुन्हा पुन्हा सांगतो उच्चार सारखे परंतु त्यांचं जे स्पेलिंग आणि अर्थ दोन्ही इथं काय आहेत वेगळे आहेत. मला वाटतं होमोफोन्स याचं एकंदरीत स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात आला असेल. आता याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात पहा. प्रश्न विचारण्याचे म्हणजे खूप डिफरंट पद्धती आहेत किंवा त्या डिफरंट पद्धतीने ते आपल्याला काय करू शकतात की या ठिकाणी प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारू शकतात. आता आपण पहिल्या प्रश्नाचा अभ्यास करूया. मला महत्वाचे वाटले किंवा असं वाटलं की
एक नमुना खातिर तुम्हाला फक्त प्रश्न घेतले घेऊया आपण. नवनीचे पुस्तक असतील किंवा क्लृप्त्या, ह्या पुस्तकामध्ये भरपूर उदाहरणं दिलेली आहेत होमोफोन्स वरचे. हा टॉपिकच मुळात 12% आहे, याच्यावर 1 ते 2 प्रश्न अपेक्षित असतात. आता याच्यामध्ये 4 ते 5 टॉपिक इन्क्लूड आहेत, त्याच्यावर पण कशावर तो 1 प्रश्न पडेल हे आपण पण सांगू शकत नाही, परंतु प्रत्येक टॉपिकची आपली तयारी असणं गरजेचं आहे. आता एक उदाहरणाखातर इथं काही उदाहरणं घेतलेत, म्हणजे कसं किती होमोफोन्सचा म्हणजे वापर गरजेचा आहे किंवा तो आपल्याला माहीतच असणं आवश्यक आहे. तो आपल्या लँग्वेजसाठी पण आहे आणि परीक्षेसाठी पण आहे. मग इथं जर पाहिलं की पाठीमागच्या वेळेस आपण शिकलो होतो की एखाद्या प्रश्नाचा अर्थ कसा लावायचा, की त्याला दोन दोन तीन तीन शब्द एकत्र घ्या, म्हणजे तुमच्या ब्रेनला ते मेमोराइज करणं सोपं जातं. पहा, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, कम्प्लीट करायचे तुम्हाला. काय कम्प्लीट करायचंय? फॉलोइंग सेंटेन्सेस, इथे दिलेले सेंटेन्स तुम्हाला काय करायचे आहेत? कम्प्लीट करायचे. पण कसे करायचे आहेत? युझिंग द करेक्ट, करेक्ट म्हणजे बरोबर, होमोफोन्स इन द ब्लँक्स, ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा. इथे इथे तुम्हाला काय करायचे, करेक्ट होमोफोन्स काय करायचे आहेत, इथे एंटर करायचे आहेत, असं त्याचा अर्थ आहे. चालेल, पहिला प्रश्न आपण पाहूया. पहा, पहिला प्रश्न काय आपला, वी रीच, पा इथंच होमोफोन आहे, म्हणजे तुमचं लक्ष इतकं बारीक पाहिजे. रीच आणि रीच ही सवय लावा. जेव्हा कधी तुम्ही आता इंग्लिशचा पॅरेग्राफ वाचताल, टेक्स्ट बुक वाचताल तुमचं, तर ही लाईफ टाइम साठी एक हॅबिट करून घ्या. या रीचचा अर्थ असतो म्हणजे पोहोचणे किंवा पोहोचण्यासाठी, जवळ जाण्यासाठी. आणि या रीचचा अर्थ असतो होमोफोन, यांचा उच्चार सारखा आहे. रीच रीच याचा अर्थ पोहोचणे किंवा जवळ जाणे किंवा त्याच्या नजदीक जाणे. आणि ह्या रीचचा अर्थ श्रीमंत, गडगंज, ज्याच्याकडे संपत्ती आहे असा रीच. उच्चार सारखा आहे, पण स्पेलिंगमुळे आपल्याला कळतं की हा रीच कोणत्या अर्थाने आणि हा रीच कोणत्या अर्थाने. हे उदाहरणाखातर सांगितलं, प्रश्न आपला हा नाहीये, परंतु एक आपलं ब्रेनचा व्ह्यू असा तयार करायचा की कोणतीही गोष्ट वाचताना ती कॅप्चर झाली पाहिजे आपल्या नजरेला. वी रीच द पिकनिक स्पॉट, डॉट 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 डॉट, रिकामी जागा आहे, 6 in the evening, अशा प्रकारचं काय प्रश्न आहे. आता इथे होमोफोन्स आपल्याला काय करायचं आहे, वापरायचा आहे. पहा, आता जरी तुम्हाला अर्थ लावायचा, पुन्हा एकदा सांगतो, वी रीच, आम्ही पोहोचू, पोहोचलो द पिकनिक स्पॉट. आता रीच भूतकाळ, इथे ईडी लागलेला आहे. हे अशा काही गोष्टी थोड्या कन्सिडर करत चालायच्या, म्हणजे हे पास्ट टेन्स मधले. वी रीच, आम्ही पोहोचलो द पिकनिक स्पॉट, पिकनिक स्पॉटला पोहोचलो, 6 in the evening, अशा प्रकारे आहे. आता इथे आपल्याला होमोफोन वापरायचा आहे, मग काय वापरलं जाईल? पहा, जरी काही बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या शब्दांचा अर्थ आपल्याला तुमच्या दृष्टीने माहित नसतो, अडचण नाही, अशा वेळेस घाबरायचं नाही. अशा वेळेस शांत चित्ताने पहिले ऑप्शन वाचा, काय, बाय 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 बॉय, ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात येते, आता इथं होमोफोन शिकतोय, होमोफोनवर प्रश्न आहे म्हणून तुम्हाला लक्षात आला की होमोफोनचा आहे, पण परीक्षेमध्ये पण तुमच्या लक्षात हे जर क्लिक झालं की बाय बाय आणि बाय, याचा अर्थ सारख्या उच्चाराचे शब्द म्हणजे होमोफोनशी रिलेटेड आहे. आता BUY बाय, BYE बाय, BY बाय, आता बॉयला का कन्सिडर करत नाही मी, पहा. कारण इथे एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हा मुळातच क्वेश्चन जो आहे तो होमोफोन्स वरती डिपेंड आहे, बरोबर आहे. मग ह्या 3 ऑप्शनवरती मला टार्गेट करायचंय. मग BUY बाय म्हणजे विकत घेणे, ठीक आहे. वी रीच द पिकनिक स्पॉट बाय 6 in the evening, इथे विकत घेण्याचा संदर्भ नाहीये, लक्षात आलं. पण याच्यासाठी तुम्हाला अर्थ माहित पाहिजे. हा बाय कधी वापरतो आपण? आपण एखाद्या पाहुण्यांच्या इथे गेलो आणि जेव्हा आपण त्या पाहुण्यांच्या घरून आपल्या घरी यायला निघतो, तर बऱ्याच वेळा ते किंवा आपण बाय हा त्यांच्या परंपरेचा भाग आहे. जे ब्रिटिश लोक आपल्याकडे आले, तिथे जाताना येताना हे ग्रीटिंग्स आहेत त्यांचे. बाय आपण कसं म्हणतो, आता येतो मी, त्यावेळेस हा बाय वापरला जातो. आता हा बाय जो आहे हा प्रिपोजिशन आहे. आता इथं त्यांनी यांना मिक्सअप केलेलं आहे. प्रिपोजिशन पण म्हणजे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे आणि होमोफोन्स पण आहे. बऱ्याच वेळा काय असतं की डोक्या माइंड मध्ये इथे बाय येतोय. आता पहा, जर टाइम असेल ना, प्रिपोजिशन हा माझा टॉपिक नाही, पण असो ऍट आणि बाय
हा वापरला जातो टाइमच्या संदर्भामध्ये. आता इथं कशाशी संबंध आहे, टाइम आलेला बघा, सिक्स इन द इव्हिनिंग, सिक्स म्हणजे घड्याळाच्या संबंधित आहे. जेव्हा टाइमच्या संदर्भात असतो त्यावेळेस ऍट किंवा बाय वापरला जातो. म्हणजे विकत घेणे हा ऑप्शन संपला आपल्यासाठी, हे ग्रीटिंग संपलं आपल्यासाठी, बाय येता जाता आपण वापरतो म्हणून. राहिला हाच प्रश्न, हाच ऑप्शन बरोबर आहे, पण त्यासाठी तुम्हाला याचा अर्थ माहित असणं गरजेचं आहे, याचा अर्थ माहित असणं गरजेचं आहे, तरच हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. म्हणजे इथे बाय येतोय, पण कोणता बाय येतोय, हा बरोबर आहे. नशीब त्यांनी या ठिकाणी ऍट दिलेला नाही, पण ऍट हा होमोफोन वरती प्रश्न आलाय त्याच्यामुळे ऍट नाही दिला. पण जर कधी इथे ऍट दिला असता तर तुमचं परत कन्फ्युजन झालं, हा प्रिपोजिशन वर प्रश्न झाला असता. म्हणजे इथं बाय आणि ऍट हे दोन्ही प्रिपोजिशन आहे आणि टाइमच्या संदर्भात हे दोन्ही वापरले जातात. बाय कधी वापरला जातो एक्स्ट्राची माहिती सांगतो, तुमच्या ध्यानी असून द्या. बाय हा टाइमच्या संदर्भात कधी वापरतात, तर ऍट म्हणजे सिक्स पर्यंत, 6 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू, पण त्याच्यानंतर नाही गृहित धरलं जाणार. लक्षात आलं, बाय हा टाइमच्या संदर्भात कधी, की वी रीच द पिकनिक स्पॉट बाय 6 इन इव्हिनिंग, याचा अर्थ 6 पर्यंत आम्ही त्याच्या तिथे पोहोचूच, त्याच्यानंतर नाही. 6 पर्यंतच काय असेल ते, मला एखाद्याला भेटायचं आहे ना 6 वाजेपर्यंतच, त्याच्यानंतर सांगता येत नाही तो भेटेल की नाही. अशी ज्या वेळेस कंडिशन क्रिएट होते त्यावेळेस आपण तिथे बाय वापरतो. आणि मग ऍट कधी वापरतात, तर परफेक्ट पर्टिक्युलर टाइम डिनोट करण्यासाठी ऍट वापरला जातो. वी रीच द पिकनिक स्पॉट ऍट 6 इन द इव्हिनिंग, म्हणजे मी 6लाच तिथे काय असणार आहे, आम्ही 6लाच तिथे पोहोचू. ऍट पर्टिक्युलरनेस आणण्यासाठी टाइमच्या बाबतीत ऍट वापरला जातो. हा प्रिपोजिशनचा भाग आहे, तुमचं सर्व शिकून झालंय, त्याच्यामुळे थोडीशी एक्स्ट्रा माहिती याच्यामध्ये ऍड केली, की कदाचित प्रिपोजिशन वर तुम्हाला ऍड आणि बाय वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. टाइमच देतील आणि दोन्हीपैकी वापरा म्हणते. तर बाय कधी वापरायचा आहे आणि ऍट कधी वापरायचा आहे, पुन्हा एकदा तुमच्या वर्ग शिक्षक कन्सर्न करा. जर एखाद्या पर्टिक्युलर टाइम नंतर नाही तोपर्यंत ठीक आहे, अशा कंडिशनला बाय वापरलं जातं आणि परफेक्ट किंवा पर्टिक्युलर टाइम दाखवण्यासाठी ऍट वापरला जातो. ठीक आहे, आपला जो टॉपिक आहे तो होमोफोन्सचा आहे. मग इथे हा बाय मला कामाचा नाही, हा बाय मला कामाचा नाही, तर इथे मला बाय वापरायचा आहे. बी वाय बाय हा प्रिपोजिशन पण आहे आणि होमोफोन्स पण आहे, म्हणजे इथे आपला पर्याय क्रमांक किती आहे, 3 आहे. त्याच्यानंतर पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे बघा, कम डॉट 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 आवर टीचर टोल्ड अस. आता ऍक्च्युली ह्या वाक्याच्या पाठीमागचे काही दिलेलं नाही आणि पुढचे काही आपल्याला दिलेलं नाही, म्हणजे याचं आपण म्हणतो ना शेंडा आणि बुडूक, दोन्ही काही आपल्याला माहीत नाही. मग ऍक्च्युली हा कशा संदर्भात आहे, मग हा कळण्याचा मार्ग कसा असतो, की एकमेव तो म्हणजे ऑप्शन पहा, त्याचे दिलेले ऑप्शन पहा. कम डॉट डॉट आवर टीचर टोल्ड अस, अशा पद्धतीचं हे वाक्य आहे. मग हियर हियर हियर, आता हायर याचा ऍक्च्युली उच्चार, हायर आणि हेअर बरोबर आहे. हिअर आता इथं पहा, जर नीट पाहिलं तर तुम्हाला आता होमोफोन्स मध्ये पहा, तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ माहीत असणं, स्पेलिंग सहित, फार महत्वाचं आहे. कारण इथं हा हिअर म्हणजे ससा आहे, रॅबिट. रॅबिटलाच काय म्हटलं जातं, हिअर म्हटलं जातं. हा हायर, हायर म्हणजे भाड्याने घेणे, हा पर्टिक्युलर शब्द किंवा अर्थ तुम्हाला माहितच पाहिजे. हियर, ह्या हियरचा अर्थ आहे इकडे किंवा येथे, आणि ह्या हियरचा अर्थ आहे आपण ऐकत नाही का, ऐकण्याच्या संदर्भात ऐकणे, किंवा हियर म्हणजे ऐकू येणे किंवा ऐकणे अशा संदर्भात आहे. मग इथं कोणता शब्द टाकला तर तो बरोबर बसेल, पा. कम हियर, आता हा जर टाकतोय आपण तर कम हियर म्हणजे ऐका, या ऐका, आवर टीचर टोल्ड अस आम्हाला सांगतात. हा जवळजवळ असं बऱ्याच जणांना वाटेल की हियर म्हणजे हा आहे, बरोबर आहे, पण जर ही फ्रेज आहे पा, म्हणून पाठीमागच्या लेक्चरला पण आत्ता पण ज्या वेळेस तुम्ही कधी बोर होताल गणित बुद्धिमत्ताचे टॉपिक शिकून झाल्यानंतर, असं वाटेल आता कंटाळा आलाय, तर अशा वेळेस चौथी आणि पाचवीची जी इंग्लिशची पुस्तकं आहेत तर ती नजरेखालून घाला, कारण त्याच्या संदर्भातलेच प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता फार असते. मी हे पुन्हा पुन्हा सांगतोय, त्याच्यातले काही जे महत्वाचे घटक आहेत लिहून काढा आणि सतत नजरेखालून घाला, ते तुम्हाला फायद्यात पडेल. कम हियर, कम हियर असं नाही, बऱ्याच वेळा उल्लेख कसला आहे, कम हियर, इकडे या, कम हियर इकडे या, आवर टीचर टोल्ड अस, बरोबर आहे. इथे सगळ्यात जास्त काय जुळतंय, तर हियर हा शब्द आहे होमोफोन या ठिकाणी उत्तम प्रकारे जुळतंय. ऑब्जेक्टिव मध्ये
जे ऑप्शन्स दिलेले असतात त्याचा खरा अर्थ बरोबर असं नाही की उत्तराच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा कोणता ऑप्शन, अशा हिशोबाने आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये पाहायचं असतं. तसं जर पाहिलं तर कम हियर, इथे जर कॉमा दिला इकडे या, कम हियर म्हणजे ऐका, आवर टीचर टोल्ड अस, पण त्याच्यासाठी इथं कॉमा देणं, पंक्चुएशन मार्क येणं गरजेचं आहे, तर तुम्ही कदाचित ह्या ऑप्शनचा विचार करू शकता. पण आता काही गरज नाही आपल्याला, इथे होमोफोन्स वर आहे, तर सरळ सरळ इथं कोणता ऑप्शन जास्त सुटेबल बसतोय, तर हियर, इकडे या, कम हियर, आवर टीचर टोल्ड अस, म्हणून इथं पर्याय क्रमांक काय देणार आहे आपण, हियर देणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, द डॉट डॉट वॉज इटिंग हनी, मग इथं इटिंग हनी, आता द म्हणजे इथं काय असणार आहे, इथे ॲनिमलचं नाव आहे किंवा असं काहीतरी एक, जो हनी काय करतोय, इटिंग म्हणजे खातोय, खातो तो नेहमी, म्हणजे खात आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं, की पुन्हा एकदा सांगतो की हे जे वाक्य दिलंय याच्या आधीचा पण रेफरन्स आपल्याला माहीत नसतो आणि नंतरचा पण आपल्याला रेफरन्स माहीत नसतो, बरोबर आहे. मग ह्या वाक्याचा नेमका रेफरन्स काय हे शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की आपल्याला ऑप्शन शोधायचे. पहा, बेअर 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 बायर किंवा बेअर. हा, आता इथे एक गोष्ट मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. पहा, मगाशी पाहिलं आपण, कोणतं उदाहरण घेऊया, समजा एक आय 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 आय, उच्चार सारखे उच्चार सारखे उच्चार सारखे उच्चार सारखे, या चारहींचे उच्चार कसे आहेत सारखे, परंतु यांचं स्पेलिंग वेगळे हे सुरुवातीला शिकलो. पण एक गोष्ट इथं आणखी एक आपल्या लक्षात असून द्या, की जो शब्द आहे तो अर्थपूर्ण पाहिजे. कारण इथं पहा, ए आय असा कोणताही शब्द तुम्ही उच्चाराच्या नुसार तयार करू शकता, पण याला पर्टिक्युलर अर्थ आहे का, तर नाही. म्हणजे तो अर्थपूर्ण शब्द असणं गरजेचा आहे, आपल्याला उत्तराशी घेणे त्या गोष्टीशी घेणं नाही. पण ही पण एक गोष्ट लक्षात राहून द्या, कारण हा बायर शक्यतो याचा अर्थ तुमच्या सिलेबस मध्ये नाही, किंवा नाही याचा अर्थ मला पण माहित नाही, किंवा मी शोधला हा शब्द पण मला काही याचा अर्थ सापडला नाही. कदाचित खूप डिटेल त्यांच्या लिटरेचर मध्ये हा शब्द असू शकतो, पण रेग्युलर जीवनामध्ये मला काय हा शब्द कधी माझ्या लिहिण्यात वाचण्यात किंवा वापरामध्ये हा आलेला नाही. आता हा बियर हा आलेला आहे, बेअर हा एक आहे, बेअर हा एक आहे, या प्रत्येकाचे काही ना काहीतरी अर्थ आहे. पण आपल्याला इथं काय शोधायचं, का असा कोण आहे वॉज इटिंग हनी, हनी कोण खातं, तर बियर. आता इथं पहा, बेअर 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 तिन्हींचा अर्थ सारखाच आहे, पण आपल्याला फक्त कोणता बेअर पाहिजे, तर ॲनिमल पाहिजे. मग जो अस्वल आहे त्याच्या त्याचा जो ॲनिमलचं जे स्पेलिंग आहे ते BER असं आहे, म्हणजे इथं पर्याय क्रमांक किती आहे, 3 आहे. आता हे मी समजून सांगतोय, म्हणून बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हे सोपं आहे बुवा, काय अवघड आहे. बऱ्याच जणांना अस्वलाला बियर म्हणतात, इथपर्यंत माहित असतं अस्वल म्हणजे काय, बियर. आपण लहानपणापासून पहिलीपासून शिकलेलो आहे अस्वल म्हणजे बियर, वाघ म्हणजे टायगर, लायन, बऱ्याच वेळा शिकलोय. पण त्याचं इथं पहा, बेअर 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 बियर, सगळीकडे उच्चार काय, बेअर बेअर बेअर. आता कोणता बेअर घ्यायचा याच्यातला, बरोबर आहे का नाही. मग याच्यातला नेमका एक्झॅक्ट बेअर म्हणजे तुमचं स्पेलिंग सुद्धा क्लिअर पाहिजे. जरी उच्चार सारखा असला तरी आपल्याला एक्झॅक्ट शब्द इथं काय करायचा आहे, निवडायचा आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक कोणता बसणार आहे, 3 बसणार आहे. ठीक आहे, आता इथं जाऊ द्या, आणखी खोलात गेलं की टॉपिक आणखी जास्त होतो, कारण मला अजून 2 पण कव्हर करायचे आहेत. असो, त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, द डॉट 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 इज अ व्हेरी ब्युटिफुल ॲनिमल. इथून सरळ सरळ कळतंय की आपल्याला काय कशाचा संबंध आहे इथं, तर आपल्याला ॲनिमलशी संबंध आहे, बरोबर आहे. मग पहा, डियर डियर हिअर डेअर, जवळजवळ सारख्या प्रोनाउन्सिएशनने तुम्हाला फसवण्यासाठी. आता याच्यातला ॲनिमल, आता बऱ्याच जणांना माहिती आहे की हरणारा डियर म्हणतात, लहानपणापासून आपण प्राण्यांचे शिकलोय. पण आता पहा, आता हे समजा तुमच्या जास्त वापरात नाही, डेअर म्हणजे हिंमत, हा पण कदाचित एखाद्या वेळेस हा तुम्हाला नजरेत येऊ शकतो, पण डेअर आता हा सोडा. पण हे तुमच्या फार जवळचे 2 शब्द आहेत, नेहमी तुमच्या नजरेमध्ये येतात, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पण, किंवा वापरताना हे 2 शब्द. मग आता याच्यातला नेमका ॲनिमल कोणता आहे, हा डियर घेऊ की हा डियर घेऊ, म्हणून पर्टिक्युलर त्याचं प्रोनाउन्सिएशन, त्याचं स्पेलिंग,
आणि त्याचा अर्थ या तिन्ही गोष्टींचा मेळ आपल्याला असणं आवश्यक आहे. तर इथं हा जो डियर आहे हा हरिणे, आणि हा जो डियर आहे याचा अर्थ होतो प्रिय. ह्या डियरचा अर्थ काय होतो? प्रिय. प्रिय ह्या डियरचा अर्थ काय होतो? ती धाडस. म्हणजे असं जर तुम्हाला अर्थ वगैरे माहीत असले तर तुमचं कन्फ्युजन फार कमी, नाही तर मग बरेच जणांना आहे ना ह्या दोन प्रश्नांमध्येच अडचणी तयार होतात. आता हा डियर घेऊ का हा डियर घेऊ, बरोबर आहे. म्हणून इंग्लिशचं टेक्स्टबुक वाचताना किंवा इंग्लिश शब्द वाचताना डोळे उघडे ठेवा. याचा अर्थ काय? डोळे उघडेच असतात वाचताना, त्याशिवाय वाचता येणार नाही. पण डोळे उघडे ठेवा म्हणजे त्याच्या प्रत्येक अल्फाबेट्स वर लक्ष ठेवा की हा डियर कसा लिहिला गेलाय. डी ई डबल ई आलेला आहे आणि आर आहे, आणि हा डियर काय डी ईच आहे पण दुसऱ्या ईच्या बदली ए आलेला आहे. म्हणजे इतका मायनर चेंज त्याच्यामध्ये आलाय, पण त्याच्या जी अर्थाची टोन आहे ती पूर्ण बदलली. म्हणजे इतक्या बारकाईने इथून पुढे आपल्याला त्या लँग्वेजचा काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. लँग्वेजचाच म्हणण्यापेक्षा जो जो विषय अभ्यास करणार आहे आपण, तो इतक्या बारकाईने जर होत असेल तर आपल्याला त्याचा भेटणारा रिझल्ट हा बेटर भेटू शकतो. मला वाटतं होमोफोन्स तुमच्या लक्षात आले असतील. हे नमुना खातीर प्रश्न होते, याच्यावर ते खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारू शकता. कारण एखाद्या टॉपिकवरती प्रश्न कसा विचारावा याला कोणतंही लिमिट नाही किंवा फॉर्मॅट ठरलेला नसतो की हा बाबा तुम्हाला ह्या तीनच प्रकारांमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईलच असं नाही. कदाचित हा होमोफोन्स तुम्हाला एखादा पॅरेग्राफ, तुमच्या पॅरेग्राफवर प्रश्न येतात इंग्लिशमध्ये, चार पाच ओळींचा पॅरेग्राफ असतो, तीन चार ओळींचा किंवा सात आठ वाक्यांचा असतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला होमोफोन्सवर प्रश्न ते विचारू शकतात. आता इथे महत्वाचं काय की होमोफोन ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असली की त्यांनी प्रश्न कुठेही विचारून द्या आणि कसाही विचारून द्या, आपल्याला त्याचा त्रास होणार नाहीये. त्यानंतर आपण पुढे येऊया. पहा याच्यामध्ये कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे काय? मराठीत सांगतो. पहा पहिल्यांदा समजून घ्या की काय करायचंय आणि कशासाठी करायचंय. हे जर कळालं तर काम करणं फार सोपं जातं प्रत्येक गोष्टीचं. मग कंपॅरिझन, कंपॅरिझनचा मराठी अर्थ काय होतो? की तुलना करायची. बरोबर आहे की आपण प्रत्येक वेळेस वाक्य बोलताना मराठीत असो इंग्लिशमध्ये असो, लँग्वेज वापरताना आपण तुलना करण्याची वेळ आपल्यावर येते बऱ्याच वेळा. की अमका, समजा एखादा खेळाडू आहे तुमच्या शाळेमध्ये, तो 100 मीटरला फार चांगला पळतो, तर सहज आपले सर असतील किंवा आपले पालक असतील किंवा आपण सहज म्हणून जातो, वा काय चित्त्यासारखा पळतो. चित्ता ही उपमा कोणाला दिली? आपण त्या मुलाला दिलेली. ऍडजेक्टिव्ह आलं लक्षात? आता ते लेस आणखी जास्त डीपमध्ये जाणं होईल, पण एवढंच लक्षात ठेव की आपण एखाद्या गोष्टीची तुलना दुसऱ्या गोष्टींबरोबर करतो. आता इथं मुलाची तुलना आपण एका अॅनिमल बरोबर केली. चित्ता हा कसा आहे? फास्ट पळतो. म्हणून आपण काय म्हणतो की काय फास्ट पळतो. तर इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळा अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन्स येतात आणि जे तुमच्या नजरेत पण येत असतील, तर त्याचं फॉर्मेशन असं आहे. पहा कशा पद्धतीने आहे की तो मुलगा फास्ट पळाला. काय फास्ट पळतो रे चित्त्यासारखा, असं वाक्य आपण जनरली काय करतो वापरतो. ऍज फास्ट ऍज, ऍज फास्ट ऍज, असं कन्स्ट्रक्शन बऱ्याच वेळा तुम्हाला पाहायला भेटेल. नसेल पाहायला भेटलं तर टेक्स्टबुक मध्ये शोधा की अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन कुठे आलेत. ऍज फास्ट ऍज हे सेम कन्स्ट्रक्शन आहे, दोन्हीकडे सुरुवातीला आणि शेवटी ऍज वापरले आणि मध्ये ऍडजेक्टिव्ह वर्ड आलेले आहेत. ऍज फास्ट ऍज चिता, ऍज फास्ट ऍज चिता, अशा प्रकारचा काय येतो शब्द. म्हणजे आपण तुलना केली, म्हणजे इथे तुलना आपण त्या मुलाची, एक बॉय आहे किंवा एखादा चाइल्ड आहे जो फास्ट पळाला, तर त्याची तुलना आपण चिता बरोबर केली. बरोबर आहे. आता तुमची बऱ्याच वेळा काय होतं, बरेच मुलं आपण पेन्सिल वापरली दुसरी तिसरी मध्ये चौथी मध्ये आपण पेन्सिल वापरली. पेन्सिल वापरून वापरून ते काय होते, बोथट होते. मग आपण ती पेन्सिल काय करतो, शार्पनर मध्ये घालतो आणि त्याला शार्प करतो, है की नाही. मग एखादा जर टोकदार असेल एखादी गोष्ट, तर तिथे आपण काय म्हणणार? म्हणजे एखादी नाईफ आहे किंवा सुई आहे किंवा पिन आहे, पिन माहित आहे ना, सेफ्टी पिन असेल किंवा टाचणी असते, बरोबर आहे ना, एकदम शार्प असते, बरोबर आहे ना. मग आपल्या पेन्सिलचं टोक आपण मराठीमध्ये बोलता तुम्ही बऱ्याच वेळा काय, कसलं बघ ना, एकदम टाचणी सारखं, एकदम शार्प झालं, नाही का? म्हणजे असं बोलतो आपण बऱ्याच वेळा, किती टोकदार आहे, टाचणी सारखं, जे बघ टोचतंय,
आहे ना, गालाला वगैरे टोचून बघतो आपण, काही मुलं करताना बघ म्हणजे आपण बघतो बऱ्याच वेळा, लहानपणी आपण असंच करायचो. तर त्यावेळेस कन्स्ट्रक्शन कसं तयार होतं, ऍज शार्प ऍज पिन, म्हणजे पिनी पिन जशी टोकदार आहे, लोखंडाची पिन जशी टोकदार आहे, तसं माझ्या पेन्सिलचं टोक झालंय. म्हणजे त्या पेन्सिलचं जे टोक आहे, टीप आहे, त्या टीपची तुलना, टीप कसं झालंय माझं आता, ऍज शार्प ऍज पिन, इतकं शार्प आहे ना ते पिनेसारखे. म्हणजे कम्पॅरिझन मध्ये फक्त आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की एखाद्या गोष्टीची तुलना आपण दुसऱ्या बरोबर करतो, तर त्यावेळेस आपण हे कन्स्ट्रक्शन मोस्टली वापरलेलं असतं. किंवा तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन येऊ शकतं परीक्षेमध्ये, त्या हिशोबाने आपण याचा अभ्यास करणार आहे जर तुम्हाला तुलना करायची असेल तर. बऱ्याच वेळा काय म्हटलं जातं, अशी बरेचसे उदाहरणं आहेत की आपल्या जीवनामध्ये येतात. आपण विनोदाने एखाद्याला मस्करी करतो, करू नये तशी, पण आपण एखाद्याला म्हणतो कसला रे भोपळ्यासारखा जाड आहे हा, म्हणजे एखाद्याच्या व्यंगावर व्यंग करूच नाही. पण तुमच्या कथेमध्ये असेल, तुमच्या धड्यांमध्ये असेल, तर आपण तशा मुलांना म्हणा, किंवा आता मुलांना तर नकोच आहे कारण एखाद्यावर निगेटिव्ह कॉम्प्लिमेंट करणं बरोबर नाहीये, पण एखाद्या कथेमध्ये वगैरे असं वापरलं जाते की हा एखादा माणूस जर जाड असेल खूप, तर आपण काय म्हणतो, आपण त्याला मोस्टली विनोद म्हणून आपण काय म्हणतो त्याला, की भोपळ्यासारखा आहे, बरोबर आहे ना. ऍज फॅट ऍज अ पम्पकिन, ऍज फॅट ऍज पम्पकिन, अशा पद्धतीने, म्हणजे त्याची तुलना भोपळ्या बरोबर केली गेली. जशी आपण आपल्या मराठी भाषेमध्ये तुलना करतो, तर तीच तुलना आपल्याला इंग्लिशमध्ये आपण काय करत असतो, ती पण लँग्वेज म्हणलं त्याच्यामध्ये हे घटक येतात. मग इथे मोस्टली फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, ऍज जो तुलना करायचा आहे तो शब्द असतो आणि त्याच्यानंतर पुन्हा असतो, ऍज फॅट ऍज पम्पकिन, ज्याच्याबरोबर तुलना करायची तो शब्द इथे असतो. तर हे कन्स्ट्रक्शन मोस्टली काय केलं जातं, वापरलं जातं. कम्पॅरिझन म्हणजे कळालं, मग एखादा जर चित्त्यासारखा असेल तर ऍज फास्ट ऍज, एखादा जर खूपच टोकदार असेल तर ऍज शार्प ऍज, एखादा जाड आहे तर ऍज फॅट ऍज. नंतर अजून असे बरेचसे उदाहरणं आहेत की आपण तुलनात्मक त्याच्यामध्ये बोलतो, किंवा ऍज फास्ट ऍज हॉर्स, हॉर्स सारखं पळतोय, किंवा अजून काय म्हणतील की एखादा चपळ आहे ना, एकदम चपळ, ऍज ऍक्टिव्ह ऍज, किंवा ऍज ऍक्टिव्ह ऍज कोणासारखं, चपळ प्राणी कोणता आहे, की साप आहे, सापाला फक्त असं काही म्हणजे असं थोडं जाणवलं जरी काहीतरी जवळ आहे तर तो चपळतेने पळून जातो, हे की नाही. म्हणजे असे वेगवेगळे जे ऍडजेक्टिव्ह आहेत ते तुम्ही वापरून त्याचं कम्पॅरिझन आपण बऱ्याच वेळा माणसाचं एखाद्या प्राण्याशी, किंवा वस्तूचं एखाद्या वस्तूशी, एखाद्या अॅनिमलचं दुसऱ्या अॅनिमलशी असं काय होऊ शकतं, कम्पॅरिझन म्हणजे तुलना करतो. मग आता याच्या संदर्भावरती प्रश्न कसे येऊ शकतात, पहा प्रश्नांचा फॉर्मॅटचा कोणताही फिक्स फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला नसतो, फक्त आपल्याला आपली जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर लागते आणि आपला सराव लागतो. याच्यामध्ये तुम्हाला ऍब्जेक्टिव्ह बऱ्याच वेळा माहीत पाहिजे, फास्ट आणि त्याचा अर्थ जर माहीत असेल तर तुम्हाला हे प्रश्न सोडवणं फार सोपं जातं. फास्ट म्हणजे एकदम जोरात पळणारा, शार्प म्हणजे टोकदार, फॅट म्हणजे जाडा, जरा मोठा आहे ते याच्यापेक्षा. मग याच्या थोड्या प्रश्नांवरती आपण आता चर्चा करूया. पा मी काही प्रश्न काढलेत, उदाहरणाखातीर काढलेत, आता हे फक्त एक्झाम्पल आहे तुम्हाला समजावं यासाठी. पहा इथे काय सांगतायत ते, सिलेक्ट प्रॉपर वर्ड, प्रॉपर वर्ड तुम्हाला सिलेक्ट म्हणजे निवडायचं आहे, टू कम्प्लीट, कशासाठी, कम्प्लीट साठी, कम्प्लीट करायचंय, काय कम्प्लीट करायचंय, द कम्पॅरिझन. त्यांनी सरळ सरळ इथं कम्पॅरिझनचं टॉपिक ह्या नोट केला, काही ठिकाणी ते देत नाही, कम्पॅरिझन वगैरे नाही सांगणार, प्रश्न देणार आणि तुम्ही बघा, मग ऑप्शन वाचून आपल्याला ठरवायचं आहे, हा होमोफोन्स वरचा आहे, हा कम्पॅरिझन साठी मला विचारलाय, की हा मला पंक्चुएट करण्यासाठी टाकलाय, की मला याच्यामध्ये नेमकं प्रिपोजिशन वापरायचे करायचंय काय. शांत चित्ताने जर प्रश्न वाचला तर ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला भेटतं. फक्त त्यावेळेस माइंड आपलं शांत ठेवायचंय आणि फक्त बारकाईने समजून घेऊन प्रश्न जर वाचला की उत्तर तुम्हाला लगेच सापडणार आहे. मग इथे पहा ऍज आणि ऍजचं कन्स्ट्रक्शन आलंय, ह्या ऍज आणि ऍज ह्या दोन गोष्टीवरून आपल्याला परफेक्ट कळतं की हा कम्पॅरिझन वरचा प्रश्न आहे. कम्पॅरिझन वरचा दुसरा प्रश्न कोणत्या हिशोबाने येऊ शकतो मी तो सांगतो, पण तो मी बऱ्याच वेळा पाहिलं त्या प्रश्नांमध्ये तर तसा फॉर्मॅट दिलेला नाहीये. मग कधी कधी प्रश्न येतो की तुम्हाला कन्फ्युज करू का नको तो म्हणजे तो ऑप्शन सांगून, पण असो
चर्चा नाही म्हणून मी सांगतो, पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊया. पा आता या ठिकाणी ॲज आणि ॲज आलाय, म्हणजे हा प्रश्न जरी हे वरचं दिलं नसतं तरी एक गोष्ट लक्षात येते की हा प्रश्न कम्पॅरिझनवरचा आहे. कम्पॅरिझनला फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, ॲज एक्झॅक्टिव्ह ॲज, आणि जे एक्झॅक्टिव्ह दिलंय म्हणजे जे विशेषण वापरलेलं आहे तेही इथं मध्ये येणार आहे. मग पा ॲज डॉट डॉट ॲज सिल्क. मी तुम्हाला आधीच काटेकोर सूचना देतो, अजून वेळ आहे म्हणून देतो. 18 तारखेला आपला पेपर आहे, 23 तारीख आहे आज. ज्या ज्या वेळेस तुम्हाला बोर होईल, कंटाळा येईल, तर आता वेळ वायाला घालण्यापेक्षा इंग्लिशचे जे जे शब्द तुम्हाला माहीत नाहीत ते सहज पाहत चला, त्याचा अर्थ शोधा, युट्यूबवरती जा, नेम्स ऑफ शेप, नेम्स ऑफ ॲनिमल, त्या ॲनिमल आणि त्यांचं शेल्टर, ॲनिमल आणि त्यांचे साऊंड ऐकत चला, त्यांच्या अर्थ ऐका. म्हणजे काही युट्यूबला आहे ना त्यांचं साऊंड आणि त्याचा आवाज पण आहे. युट्यूबवर तुम्हाला भरपूर व्हिडिओ भेटतील, ज्या वेळेस बोर होईल ना त्यावेळेस तसे व्हिडिओ पहा, म्हणजे कंटाळा पण दूर होईल तुमचा. आता इथं जास्तीत जास्त इंग्लिश वर्डचे अर्थ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुमची व्होकॅबलरी, हे सेक्शनच व्होकॅबलरीमध्ये येतात. शब्दांचे अर्थ जितके जास्त आपल्याला माहीत तितके प्रश्न आपण सहज आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी सोडवू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला शब्दांचे अर्थ माहीत नसतील मित्रांनो, तर तुम्हाला प्रश्न सोडवणं फार जड जाईल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शब्दांचे अर्थ कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. पहा इथं सिल्क, बऱ्याच जणांना माहीत असेल, बऱ्याच जणांनी ऐकलंय, पण सिल्कचा ऍक्च्युअल अर्थ माहीत नसतो बऱ्याच जणांना. आता याच्या संदर्भात आणखी एक सांगतो जी तुम्हाला कायमस्वरूपी कामाला येईल. तुम्ही जर तुमच्या मोबाईलवरती, कॉम्प्युटरवरती, टॅबवरती कुठे जा, क्रोम नावाचं तुम्हाला ब्राउझर आहे, एज नावाचं ब्राउझर आहे, कोणतंही ब्राउझर घ्या, त्याच्यामध्ये सिल्क हा शब्द टाका आणि ब्राउझरच्या खालती लिहिलेलं असतं ऑल, वेब, इमेज, टॅग, नंतर परचेसिंग, असे ऑप्शन्स असतात, व्हिडिओज. म्हणजे सिल्क संदर्भामध्ये, मग सिल्क संदर्भामध्ये जाऊन फक्त इमेजला टच करा, मग सिल्क ह्या संदर्भाशी कनेक्टेड असे इमेजेस आपल्याला भेटतील. पहा तिथूनच मी ही इमेज काढली. एवढं का सांगतोय, शिकवणं कमी वेळेमध्ये हे माझं काम आहे, पण अभ्यास कसा करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे, आणि तीच ट्रिक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग सिल्क हा शब्द टाकल्यानंतर ही इमेज भेटते. आता इथं तुमच्या मेंदूला पक्क कळालं, सिल्क म्हणजे एकदम मऊ कापड, त्याला आपण बरेच जण मखमली कापड पण म्हणतात ग्रामीण भागामध्ये, नाही का, असं मऊ कापड, बरेच शब्द. आता सिल्क म्हणजे एकदम मऊ कापड असतं, पहा एकदम मऊ आणि असं शायनी असतं, त्या कापडाची इमेज मी इथे ठेवली. आता हे का करायचं, तर सिल्क आणि ते इमेज पक्की ब्रेनमध्ये बसले, परत सिल्क शब्द तुम्ही घाईघाई विसरणार नाही, म्हणून त्या शब्दाबरोबर त्याची इमेज पण पाहत चला, म्हणजे जास्त काळ तुमच्या मेमराईत ते राहील. मग सिल्क म्हणजे काय, पहा हे इतकं मऊ कापड आहे, चकाकणारं कापड आहे. मग ॲज डॉट डॉट ॲज सिल्क. मग रफ, याचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे खडबुडीत. क्लीन म्हणजे स्वच्छ, सॉफ्ट म्हणजे मऊ, आणि हार्ड म्हणजे कठीण. मग सिल्कला सगळ्यात जवळ जाणारा शब्द कोणता आहे, तर क्लीन, स्वच्छ हा एक जातोय, आणि सॉफ्ट फार मऊ असतो. रफ म्हणजे खरबुडीत हा होणार नाही, हार्ड म्हणजे कडक हा होणार नाही. दोन ऑप्शन गेले, प्रत्येक 4 ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन हे जवळजवळ जाणारे असतात. आता हे दोन मी काढून टाकले, पहिला आणि चौथा ऑप्शन काढून टाकला, माझ्यासाठी आता फक्त दुसरा आणि तिसरा याच्यावरच मला विचार करायचा आहे. ह्या दोन पैकी पण जवळ जाणारा. आता जर सिल्क क्लीन क्लीन आहे ना, पण इथे ते डिनोट आहे का, क्लीन आहे का, समजा डर्टी, याचा आपल्याला संबंध नाहीये. इथे आपल्याला प्रश्न कशाशी आहे, ऍज तुलना केलेली आहे. मग सिल्क कशाशी संबंधित आहे, तर खूप मऊ असतं किंवा इथे शायनी पण होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. तो मऊ पण आहे आणि शायनी पण आहे, हे दोन्ही ऍडजेक्टिव्ह तिथे बसतात, पण इथे दिलेलं काय आहे, मऊच्या संदर्भात सॉफ्ट. सिल्क कसं आहे, एकदम सॉफ्ट आहे, एकदम मऊ आहे ना. इथं शायनी शब्द सुद्धा बसू शकतो, पण आपल्याला फक्त कशाचे संदर्भ घ्यायचा आहे. ऑप्शन मला काय दिले तेवढाच मी विचार करणार, मला याच्या 10 गोष्टी माहिती आहेत, पण त्याचा मला इथे घेणं देणं नाही. ऑप्शन काय दिलेत, रफ, क्लीन, सॉफ्ट आणि हार्ड, बरोबर आहे. तर इथं सॉफ्ट म्हणजे मऊ,
हा सर्वोत्तम पर्याय या ठिकाणी बसतो, म्हणून एज सॉफ्ट एज सिल्क म्हणून इथं पर्याय क्रमांक 3। इथपर्यंत समजलं? त्यानंतर पहा, हा जो प्रश्न आहे हा 2017 ला विचारला आहे, म्हणजे कंपॅरिझन वरती इथून मागे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे। आपण याला थोडस व्यवस्थित करूया, म्हणजे खालचा प्रश्न सांगणं सोपं जाईल। 2017 मध्ये कंपॅरिझन वरती प्रश्न आलेला आहे। मी सांगितलं याच्यात 4 टॉपिक कंक्लूड आहे, कोणत्या तरी एका टॉपिकवर एक किंवा दोन प्रश्न, पण कोणत्याही टॉपिकवर वेगवेगळे पडू शकतात। आता इथे पहा काय सांगितले, ऍज इथे ऍज 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 दोन्हीकडे आले, कंपॅरिझन वरचा प्रश्न आहे हे माझ्या मेंदूला पहिलं क्लिक व्हायला पाहिजे। आता ऍब्जेक्टिव्ह काय किंवा काय सांगितलं बघा, ऍज स्लो ऍज विशेषण किंवा तुलना करण्यासाठी तिची खुबी इथं आलेली आहे, ऍज स्लो, स्लो म्हणजे सावकाश, ऍज ऍज स्लो ऍज। मग सावकाश ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं ऑप्शन मधून कळणार आहे। पहिल्यांदा आहे बटरफ्लाय, ऑप्शन व्यवस्थित वाचा, आईस, बी आणि स्नेल। बटरफ्लाय हा शब्द बऱ्याच सगळ्यांच्या परिचयाचा आहे, कारण पहिली आणि अंगणवाडीपासून आपण बटरफ्लाय शिकलेलो आहे त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे। आईस क्रीम, आईस फक्त आईस म्हणजे बर्फ, आईस्क्रीम म्हणजे आपण जी उन्हाळ्यात वगैरे खातो ती। बी म्हणजे ही मधमाशी आहे, माहीत असेल नसेल। आणि स्नेल, स्नेल सुद्धा शब्द हा कॉमन आहे, बऱ्याच वेळा ऐकण्यात भेटतो। आता याच्यापैकी आपल्याला काय करायचंय, यांच्यामध्ये सगळ्यात स्लो कोण आहे हे उत्तर आपल्याला काढायचंय। बटरफ्लाय आहे आणि बी आहे, हे दोन्ही पण उडताना तुम्ही पाहिलेत, यांची हालचाली फास्ट असतात। कोणापेक्षा कंपॅरिझन आहे ना, तुलनेला जर आपल्याला एखादी गोष्ट असेल याच्या संदर्भात हा तरच तुलना होऊ शकते, फक्त एकाच एक शब्दाची तुलना होत नाही। मग इथं स्लो, मग बटरफ्लाय स्लो आहे, बी स्लो आहे का स्नेल स्लो आहे, आईसचा इथं मी विषय घेतलेला नाही, कारण तो बराचसा पार आहे त्याच्यापासून, याचा संबंध फार लांबचा येतोय त्याच्यामुळे त्याला घेतलं नाही मी। मग आता तुलना कशात करायची आपल्याला, स्लो कोण आहे, बटरफ्लाय स्लो आहे, बी स्लो आहे का स्नेल। आता स्नेलचा बघा, ज्या मुलांना माहित नाही त्यांच्यासाठी इथे इमेज काढून ठेवली मी, स्नेल म्हणजे गोगलगाय, ऐकता तुम्ही पण त्याची इमेज पहा, मग गोगलगाय फास्ट चालते का नाही, तर स्लो 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 चालते। म्हणजे इथे जे कंपॅरिझन येणार आहे हे कोणत्या शब्दाशी रिलेटेड आहे, स्नेल। बटरफ्लाय बी पेक्षा स्नेल हा जास्त स्लो आहे म्हणून मी इथं प्रेफर करेल स्नेल। इथपर्यंत लक्षात आलं? पहा, एज स्लो एज स्नेल, इथे स्नेल हा ऑप्शन परफेक्ट बसतो। आता हा प्रश्न मी मुद्दामून घेतला, मला हा वाचल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर एक छोटस इथं ट्रिकीनेस वाटला की हा बऱ्याच पोरांना कन्फ्यूज करू शकतो। काय ते पहा, लुक म्हणजे पहा, ऍट द पिक्चर, पिक्चर पहा, ठीक आहे, काय सांगतायत, कम्प्लीट म्हणे, मन त्यांनी कंप्लीट करायला सांगितले। पहा प्रश्नात देताना मन म्हणतात ते, है ना, आणि विथ करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन आणि खाली पण, म्हणजे मन पण आणि कंपॅरिझन हे दोन्ही प्रश्न त्यांनी कंबाईन केले। म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य काय की हे जे टॉपिक आपण घेतलेले आहेत आता होमोफोन्स, तुम्हाला कशाबरोबर पण ते कॉलॅबरेट करू शकतात, पॅसेजशी कॉलॅबरेट करू शकतात, ऍडजेक्टिव्हशी कॉलॅबरेट करू शकतात, तसं जसं यांनी कंपॅरिझन आता म्हणी बरोबर आहे त्याच्याशी कॉलॅबरेट केलं या ठिकाणी। आता इथे कंपॅरिझन, आता इथे एक ट्रिकीनेस आहे पहा, आता ह्या टॉपिकवरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील की आपल्याला नेमकं काय करायचंय। इथे आलेले पहा ऍज आणि ऍज, म्हणजे इथे काय येणार आहे, ऍडजेक्टिव्ह येणार आहे, जो शब्द आपल्याला तुलनेसाठी वापरायचा आहे तो शब्द इथे येणार आहे। आणि इथे काय आलं पहा, अँड। बरं, हा पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की याला काय म्हणतात, एरो, एरो। आता असं समजा की मला हे पण माहित नाही, याला एरो म्हणतात, अडचण नाही, टेन्शन घेऊ नका, सगळे मार्ग आहेत। मग पहिल्यांदा काय करा की ऑप्शन वाचा, पहिला शार्प एज अन एरो, दुसरा एज शार्प एज सॉर्ड, नंतर तिसरा एज स्विफ्ट एज अन एरो, एज फास्ट एज अन एअर, बरोबर आहे पा। आता तुम्ही म्हणताल सर म्हणले सगळेच उत्तर आहेत नाही का, पण किमान त्यातले एक दोन तरी गोष्टी माहीत पाहिजे, तर तुम्ही बाकीच्या गेस करू शकता।
समजा तुम्हाला ॲरो माहित नाही, अडचण नाही, पण सॉर्ड तरी माहित पाहिजे, किंवा सॉर्ड ज्याला एखाद्याला शब्द माहित नाही, अडचण नाही, पण ॲरो तरी माहित पाहिजे, इयर तरी माहित पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचं की पिक्चर ज्याला समजा माहित आहे की याला ॲरो म्हणतात, तर तुमचं काम सोपं होतं. आता त्यांनी फसवण्यासाठी पहा हे दोन ऑप्शन दिले, हे दोन ऑप्शन आपले याच्यातून संपले, कारण त्यांनी काय सांगितले, लुक ॲट द पिक्चर, ह्या पिक्चर पहा आणि सांगा. आपल्याला आपलं पदरचं डोकं लावायचं नाही या ठिकाणी. त्यांनी आपल्याला काय विचारलंय, काय दिलंय, दिलेल्या गोष्टींवरच विचार करून आपल्याला आपलं उत्तर निवडायचं आहे. मग पहा या ठिकाणी त्यांनी दोन ऑप्शन दिले, पहा इथे पण एरो आहे आणि इथे पण एरो आहे. इथे शार्प दिलंय, बर, टोकदार नाही का? एखादा मुलगा कन्फ्यूज होऊ शकतो, शार्प म्हणजे काय, टोकदार नाही का, आहे. आणि खाली स्विफ्ट, स्विफ्ट म्हणजे स्विफ्टचा अर्थ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, नाहीतर मी सांगतो बरेच पोरं काय करणार आहेत, पहिला ऑप्शन निवडून इथं मोकळे होणार आहे, ॲज शार्प ॲज ॲरो, कारण तो टोकदार आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण हा सुद्धा बारकावा त्यांनी या ठिकाणी घेतला, स्विफ्ट म्हणजे फास्ट. एखादा बाण आपण जेव्हा धनुष्यातून सोडतो तर तो फास्ट जातो, स्विफ्टचा इथे सुद्धा कनेक्शन आहे, नाही असं नाही, फास्ट सब दिशी जातो, आहे ना, फास्ट स्विफ्ट. मला फक्त ह्या गोष्टीला इथे मी नोट डाऊन केलं. पहा त्यांना जर निस्ता पिक्चर द्यायचा असताना थोडस बारकाईने पण विचार करत चला, लय बारकाईने पण करू नका, नाही तर काय होतं कधी कधी सोपं उत्तर सुद्धा आपण खूप बारकाईने विचार करून चुकतो. पण इथे पहा त्यांनी आहे ना इथे वेग दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जर त्यांना स्विफ्टचा जर अर्थ अपेक्षित नसता तर त्यांनी ना हे ज्या रेषा दिल्यात हे नसते दिला, याचा अर्थ हा जो ॲरो आहे, ॲरो तर आहेच, पहा मुव्हिंग मध्ये, पिक्चर नीट पहा, ॲरो कसा आहे, मुव्हिंग मध्ये, स्टेबल ॲरो नाही, हा मूव्ह करतोय. पण जर हा मूव्ह करत असेल तर स्विफ्ट फास्ट जाणारा, मग मुव्हेबलच्या संदर्भामध्ये कोणता शब्द रिलेट होणार आहे, तर स्विफ्ट. म्हणजे आपण जर इथे शार्प हे जर उत्तर देतोय तर हे चुकणार आहे. इथे उत्तर आहे ॲज स्विफ्ट ॲज अन ॲरो, सपकन फास्ट जाणारा ॲरो. तसं हे सुद्धा उत्तर काय म्हणजे चुकतंय किंवा नाही हे सुद्धा त्या दिलेल्या प्रश्नाच्या जवळ जात आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त हे जवळ जात आहे, कारण दिलेला पिक्चर हा मुव्हिंग ॲरोचा आहे, हे माझं मत आहे, किंवा हेच उत्तर देणं इथं माझ्या दृष्टीने बरोबर आहे. जर त्यांना शार्प हा जर ही जर तुलना काढायची असती, हे जर कम्पॅरिझन त्यांना हवं असतं, तर त्यांनी स्टेबल ॲरो दिला असता, त्याला मुव्हिंग दाखवलं नसतं, असं माझं मत आहे. तरी असो इथे उत्तर आहे तिसरं, ॲज स्विफ्ट ॲज ॲरो. इथपर्यंत समजलं? हे मी नमुना खातीर प्रश्न घेतलेत, असाच प्रश्न येईल असं काहीच बंधन नाही. कम्पॅरिझन येऊ शकतं, पण दुसऱ्या एखाद्या टॉपिक बरोबर त्याला कॉलॅबरेट केलं जाऊ शकतं, फिरवून विचारलं जाऊ शकतं, एखाद्या नाऊनच्या संदर्भात ते वापरलं जाऊ शकतं, नाऊनच्या संदर्भाने त्याला कॉलॅबरेट केलं जाऊ शकतं. म्हणजे कोणत्याही विचारतील हा त्यांचा अधिकार आहे, पण टॉपिक परफेक्ट असणं हे आपलं काम आहे. टॉपिक परफेक्ट कसाही विचारून द्या, प्रॉब्लेम नाही. आणि सराव करणं गरजेचं आहे, सराव करा, कंटिन्यू सराव करा, त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचे टॉपिक फार सोपे आहेत, तरी सोपं सोपं म्हणून बऱ्याच वेळा आपण काय करतो की त्याच्याकडे कानाडोळा करतो आणि चुका त्याच ठिकाणी आपण घडवून आणतो. थोडंसे हे टॉपिक फास्ट घेऊया. फास्ट घेण्याचं कारण असं की पहिलीला असल्यापासून आपण ह्या गोष्टी शिकतात. पहा बॉडी पार्ट, बॉडी पार्ट वरती काय केला जातो, एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो किंवा येऊ शकतो, येईलच असं नाही, पण आलं तर आपल्याला किमान माहित पाहिजे. पहा हेअर केस, आता बऱ्याच वेळा आपल्याला काय माहित असतं, तर हा हेड आहे हे तुम्हाला माहित आहे बरं का, लहानपणापासून आपल्याला काय काय माहित असतं, हँड माहित असतो आपल्याला, बरोबर आहे, लेग्स माहित असतात, हे दोन्ही लेग्स आपल्याला माहित असतात, कॉमनली आपल्याला हे माहित असतात. त्याच्यानंतर आईज माहित असतात, माउथ माहित आहे तुम्हाला, इथे नोज माहित असतो, लहानपणापासून ह्या आपल्याला गोष्टी शिकवलेल्या असतात. आणि आता तुम्ही ज्या अर्थी पाचवीला आले त्या अर्थी तुम्हाला थोडं डीप मध्ये पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण शरीरामध्ये हे पार्ट तर आहेच पण दुसरे पण पार्ट आहेत. मग आपण जर हेडचा विचार केला तर हेअर आहेत,
आईस समजा तुम्हाला माहिती आहे, नोज तुम्हाला माहिती आहे, माउथ तुम्हाला माहिती आहे, पण हा जो पोर्शन आहे हनुवटीचा याला चिन म्हणतात. बऱ्याच वेळा याच्याकडे आपण इतकं लक्ष देत नाही. नंतर हे इयर्स पण आपल्याला माहीत आहे, कान माहिती आहेत, लहानपणापासून शिकलोय. जे माहिती आहे ते चांगलंय, पण त्याच्या पण खोलात जायचंय. मग तुम्हाला फक्त माउथ माहिती आहे, पण माउथच्या आतमध्ये टीथ आहेत आणि टंग आहे. कारण आता पाचवीला गेलोय आपण, आता मायक्रो होण्यात गेलं पाहिजे. सहावीला गेल्यानंतर तुम्ही अजून डीप मध्ये जायला पाहिजे. सातवी आठवीला जाताल तर आणखी डीप मध्ये घुसलं पाहिजे. की जर हेड आहे तर हेडच्या संदर्भात काय काय गोष्टी आहेत. त्याच्यानंतर हे गाल आहेत याला चीक म्हणतात. माहिती असलेलं चांगलं. चीन हा थोडासा नवीन आहे, चीक आहे, टीथ आहे, टंग आहे. आपण याच्याकडे एवढंसं लक्ष देत नाही, कारण आईज इयर कॉमनली गोष्ट आहे, बॉडी पार्ट मध्ये घेतो, पण हे पण बॉडी पार्ट तुमच्या लक्षात राहून द्या. त्याच्यानंतर हेड आणि ह्या पोर्शनला, चेस्ट पोर्शनला जोडणारा नेक आहे, नेक म्हणजे मान, याच्यावर थोडं लक्ष असून द्या. परीक्षेला चाललोय ना आपण, बारकावे माहीत पाहिजे. त्याच्यानंतर याला चेस्ट म्हटलं जातं. नंतर चेस्ट आणि खांदा हा जो पोर्शन आहे याला शोल्डर म्हटलं जातं. नाही म्हणून माहीत असून द्या. हेड शोल्डर कविता आलेली, शिकलेलो आहे ते आलेली आहे, पण राहून द्या. त्याच्यानंतर इथे पोटाचा भाग याला बेली म्हटलं जातं, किंवा स्टमक पण म्हटलं जातं, किंवा याला बेली सुद्धा म्हणतात. ठीक आहे, म्हणजे असं नाही की स्टमकच विचारलं जाईल, त्याच्या अल्टरनेट शब्द तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे हे आपलं काम आहे की स्टमक, मग पोटाला स्टमक सोडून आणखी दुसरे कोणते शब्द आहेत तो शोधा. म्हणजे थांबायचं नाहीये, याच्या संदर्भात आणखी मी काय काय शोधू शकतो अशी सवय लावा, म्हणजे तुम्हाला फार त्रास होणार नाही. शोल्डर पाहिले आपण, त्याच्यानंतर हँड पाहिल्यानंतर हँडचे पण भाग आहेत. हा जो कोपऱ्यातून वळतो याला एल्बो म्हटलं जातं, याला रिस्ट म्हटलं जातं, जिथे आपण घड्याळ घालतो. त्याच्यानंतर हा जो तळ हात आहे याला पाम म्हटलं जातं, आणि ही जी बोट आहेत याला फिंगर म्हटले जातात. म्हणजे आता हातामध्येच तुम्ही डीप मध्ये गेले, नुसता हँड नाही, मग एल्बो पण आहे, रिस्ट आहे, पाम आहे, फिंगर्स आहेत, थोडं डीप मध्ये गेले तुम्ही. असं प्रत्येक बॉडी पार्ट थोडं थोडं डीप मध्ये जर आपण हे नावं पाहून घेतले, जे समजणार नाही तुमच्या सरांना विचारा, तुमच्या मम्मी पप्पाला विचारा, तुमचा मोठा भाऊ असेल जो सातवी आठवीला आहे ज्याला माहिती आहे त्याला विचारा. आपण मदत कोणाचीही घ्यायची आहे, फक्त आपल्याला ते माहीत असणं येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं इथं लक्ष कंट्रोल करणं किंवा फोकस करणं गरजेचं आहे. कमरेचा भाग, कमरेच्या भागाला वेस्ट म्हटलं जातं. हा शब्द बऱ्याच वेळा आपल्याला काय केला जात नाही, लक्षात येत नाही, किंवा सांगितलेला नसतो, किंवा आपल्या वापरामध्ये नसतो. कमरेच्या भागाला वेस्ट म्हटलं जातं, जिथं आपण बेल्ट लावतो, किंवा जिथून स्टमक आणि चेस्टचा भाग आणि लेग्स वेगळे होतात, किंवा तो टचिंग पॉइंट आहे त्याला वेस्ट, म्हणजे जिथे पट्टा किंवा करगुटा घालतो वेस्ट, एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लेग सगळ्यांना माहिती आहेत, लेग्स पण याच्यामध्ये पण पार्ट आहे. हा थाय, गुडघ्याला नी म्हटलं जातं, थाय म्हणजे मांडीचा भाग आहे. त्याच्यानंतर टो, अँकल, हे का नाही, अँकल म्हणजे हा घोटा, म्हणजे अशा ह्या. आता हे बारकावे लेग तर आहेत, पण लेगचे पण पार्ट आहे काय, थाय आहे, नी आहे, अँकल आहे. त्याच्यानंतर हा ही जी बोट आहे त्याला टो म्हटलं जातं. हाताच्या बोटांना फिंगर म्हटलं जातं, आणि पायाचा जो पोर्शन आहे सपाट आणि याला काय म्हटलं जातं, टो म्हणतात. हा डिफरन्स थोडासा लक्षात राहून द्या. बॉडी पार्ट एकदा पाहून घ्या, सर्व सोपा भाग आहे म्हणून, पण असे बारकावे टिपा. लेग माहित आहेत मला, पण लेगचे कोणते कोणते भाग आहेत, चेस्ट, मग चेस्ट मध्ये कोणकोणते भाग आहेत ते पाहून घ्या, कारण ते कधीही आपल्याला कामाला येणार आहेत. इथे ते बॉडी पार्ट दिलेले आहेत, सोपं आहे म्हणून आपण याच्यावरती फार फोकस नको करायला. फक्त इथं तुम्हाला तळपायांना फूट म्हटलं जातं, पा हे थोडंसं फोकस करा. हाताच्या बोटांना फिंगर, तर पायाच्या बोटांना काय म्हटलं जातं, टो. असे थोडेसे बारकावे टिपा, कारण प्रश्न येताना काय करणार आहेत ते, समजा पाय दाखवतील आणि त्याच्यामध्ये फिंगर पण देतील आणि टो हा शब्द पण देतील, नाही का असं. मग आपण काय म्हणू, नाही राव इथं बोट दाखवलेले आहेत पायाचे, मग याला फिंगर म्हटलं काय, हाताचे बोट. आणि मराठीत काय करतो आपण, हाताचे बोट पायाचे बोट, फिंगर फिंगर काय प्रॉब्लेम नाही. इथं फसवण्यासाठी ते तुम्हाला टो पण देऊ शकतात आणि फिंगर, पायाचं चित्र देतील आणि फिंगर आणि टो असं विचारलं जाईल. तर अशा वेळेस आपल्याला टो सिलेक्ट करायचा आहे पायाच्या संदर्भात. असं थोडेसे बारकावे आपल्या स्मरणामध्ये राहून द्या. आता सॉरी, याच्यावरचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया.
पहा, हे सर्वस्वी आपल्या प्रॅक्टिस वरती पूर्णतः डिपेंड आहे. एखादा विषय बारकाईमध्ये जायचंय, त्याच्यानंतर पहा, चूज द प्रॉपर वर्ड टू फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स. ब्लँक्स म्हणजे मोकळ्या जागेमध्ये आपल्याला काय करायचंय, भरायचंय. मग इथे पहा, डॉट 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 इज द मिडल पार्ट, मधला पार्ट ऑफ आवर बॉडी, है का नाही. मग इथं मधला पार्ट मान हा पोर्शन, आणि त्याच्यानंतर खाली दोन लेग आहेत, है का नाही. खाली असे दोन लेग आहेत सरासरी, हे असे पोर्शन आहेत आपल्या. मग जर बॉडी जर पाहिली तर हा एक पोर्शन, आणि त्याच्या खाली नंतर लेग्स नेहमी धडापेक्षा मोठे दाखवलेले असतात. मग जर सेंटरचा पार्ट कोणता आहे, तर हा येतोय. पहा, एक जनरली सेंटरचा पार्ट कोणता येतो, हा. मग इथं पहिलं वाचून घ्या, वेस्ट म्हणजे कंबर. आधीच सांगितलं हा अनकॉमन शब्द आहे, हा बऱ्याच वेळा लक्षात येत नाही, तो आता लक्षात ठेवा. कंबर, थाय, थाय म्हणजे मांडी, दिसतोय का मध्ये, नाही. त्याच्यानंतर नेक, नेक म्हणजे मान वरती आली, आणि नोज म्हणजे नाक, तर तो थेट एकदमच वरती आलाय. मग मधी काय आहे, तर वेस्ट. हा पर्याय सगळ्यात परफेक्ट या ठिकाणी बसत आहे. खालचा प्रश्न पहा, विच वर्ड, कोणता शब्द इज नॉट अ पार्ट ऑफ लेग. आलं का पार्ट ऑफ लेग, म्हणजे नुसता लेग माहीत असून उपयोग नाही, तर त्याच्या आता पार्ट पण आपल्याला माहित. मी इथं काय विचारलं, इज नॉट, थोडस लक्ष केंद्रित करत चला, नाही पार्ट नाही असा शोधायचा आहे. टायगर बुडीत काय होतं, हे तर सोपं आहे, विच वर्ड इज नॉट अ पार्ट ऑफ लेग, वाचतो तो, पण डोक्यात काय, लेग आणि पार्ट. ओके, नी. अरे सोपं आहे, पहिलाच आहे नी, गुडघा, चला करून टाका. पण त्यांनी काय विचारलं, इज नॉट. प्रश्न बारकाईने दोन वेळा वाचून द्या, तिथं 4 सेकंद वायाला जाऊन द्या, अडचण नाही. नाही असा शोधायचा आहे. पा, नी आहे. आता फिंगर, याला असं समजू की ज्याचा फार म्हणजे डिटेलमध्ये नाही केला, पण आपण आत्ताच हा मुद्दा पाहिलाय, त्यामुळे तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे. तरी पुढचे ऑप्शन वाचून घ्या, म्हणजे परफेक्ट उत्तर सापडेल तुम्हाला. अँकल पायाचाच भाग आहे. हिल, हिल म्हणजे टाच. हिल म्हणजे काय, हा पोर्शन आहे पहा, टाच हिल म्हटलं जातं याला. म्हणजे हा सुद्धा पायाचा भाग आहे, हा सुद्धा पायाचा भाग आहे, हा सुद्धा पायाचा भाग आहे. ज्यांचा खूप डीप, ज्यांनी लक्ष देऊन अभ्यास केलेला नाही, ते काय म्हणणार, फिंगर. हो, हे बघा ना सर, पायाच्या याला फिंगर नाहीत का, पण पायाच्या बोटांना आपण काय म्हणतो, टो. हे ज्याला परफेक्ट माहिती आहे, त्याला लक्षात येईल की हा पायाचा पार्ट नाही, आणि हेच त्यांनी विचारलंय, म्हणून इथे उत्तर येईल फिंगर. उत्तरापर्यंत अशा पद्धतीने जायचंय. त्याच्यानंतर पुढचं, विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट अ बॉडी पार्ट. नॉट पुन्हा आलाय, बॉडी पार्ट नाही. नेल, टंग, माइंड आणि आर्म. आर्म म्हणजे हात, हँडलाच आर्म म्हटलं जातं. टंग म्हणजे जीभ, नेल म्हणजे नखे. पहा, आला संदर्भ, इथं इथे नखे, पहा इथं बोटाच्या एकदम वरच्या बाजूला नेल, है का नाही. मग माइंड, माइंड कुठे आहे सांगा मला, तुमच्या बॉडीवर माइंड तुम्ही सांगू शकता का, माझं माइंड इथे 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 इथे. माइंड कुठे आहे आपल्याला बॉडीवरती सांगता येत नाही, म्हणून बॉडीचा पार्ट नाही असं उत्तर कोणतं आहे, माइंड. कळालं इथपर्यंत. त्याच्यानंतर खाली पहा, चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड इन द प्लेस ऑफ द क्वेश्चन. आता इथे तुम्हाला जागा दिली, आणि इथे तुम्हाला टोज, नीज, अँकल आणि लेग याच्यापैकी काय करायचं, आपल्याला एक बॉडी पार्ट इथे निवडायचा आहे. पण तो बॉडी पार्ट पहा, वॉकशी संदर्भात असला पाहिजे, स्टँडशी असला पाहिजे, रन्सशी असला पाहिजे, आणि किकशी असला पाहिजे. मग तुम्ही जर पाहिला, टो, टो म्हणजे पायाचे पुढचे बोटांचा भाग, टो. नी म्हणजे गुडघा, अँकल म्हणजे टाच, आणि लेग म्हणजे पूर्ण पाय. मग चालताना, उभं राहताना, किक मारताना, किक मारणे, किक मारतो आपण. रन म्हणजे पळणे. मग याच्यामध्ये कॉमनली कोणता पार्ट, टोज पण काम करतात, पण इथे नी पण काम करतो आणि अँकल पण, हे सगळ्यांचं काम आहे. पण ह्या सगळ्यांचं मिळून पण तुम्हाला चांगला ऑप्शन दिलाय ना, इथं लेग्स सगळेच येतात, पायच वापरले जातात. पूर्ण पर्टिक्युलर टोज म्हणजे गुडघा वापरला जातो का चालायला, नाही, पूर्ण पाय वापरला जातो ना, म्हणून इथं आपला आन्सर असणार आहे लेग्स. ठीक आहे, 8 वाजलेला आहे, माझा टाइम संपलाय, तरी मित्रांनो 5-10 मिनिटं इकडे तिकडे आपण ऍडजस्ट करूया. जाता जाता फास्ट मध्ये सांगतो, सोपे टॉपिक आहेत, पण मी तेच सांगितलं सोपे आहे म्हणूनच आपण दुर्लक्ष करतो. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे नेम ऑफ द शेप. पहा, यूट्यूब वरती नेम ऑफ द शेप हा जर व्हिडिओ तुम्ही टाकला, तर तुम्हाला त्यांच्या नावासहित फिगरसहित बरेचसे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील. मोकळ्या वेळेमध्ये हे पाहायचं आहे, तुमची नावं पाठवून जातील. नंतर नेम ऑफ द गेम्स,
आता इथं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, गेम दोन प्रकारचे आहेत, इनडोर गेम आणि आउटडोर गेम. बरोबर आहे, बरेच गेमचे नावं तुम्हाला माहीत आहेत, नसतील तर व्हिडिओ पहा, पिक्चर्स पहा, त्याचे चार्ट तयार करा. आता इथे एक बारकावा मी तुम्हाला सांगून जातो, इनडोअर आणि आउटडोअर गेम मध्ये फक्त गेमचं नावच माहीत असणं तुम्हाला गरजेचं नाही. समजा तुम्ही हॉलीबॉलचं जर उदाहरण घेतलं, मग हॉलीबॉल मध्ये काय काय वापरलं जातं ते एक हॉलीबॉल असतो, बरोबर आहे, त्याच्यामध्ये नेट वापरले जातात. बरं, हॉलीबॉलच्या टीम मध्ये किती प्लेयर्स असतात, जनरल माहिती काढून ठेवा. समजा आपण क्रिकेट खेळतोय, मग क्रिकेटमध्ये आता क्रिकेट हा सर्वांचा आवडताचा गेम आहे, भारतात बऱ्याच वेळा खेळला जातो, भरपूर ठिकाणी आपण खेळतो बऱ्याच वेळा, तर 11 प्लेयर्स असतात, मग त्याच्यामध्ये बॅट वापरले जाते, बॉल वापरले जातात, त्याच्यामध्ये स्टम्प्स असतात, मग किती प्लेयर असतात त्याच्यामध्ये, तर एका संघामध्ये 11 प्लेयर्स असतात. एक्स्ट्रा प्लेयर सुद्धा असतात, ते सुद्धा माहीत असून द्या की 11 सोडून किती प्लेयर एक्स्ट्रा असतात. बरोबर आहे, मग जो क्रिकेट खेळतो त्याच्यामध्ये जसं तो बॅट आणि बॉल वापरला जातो, तर जे लेदरवर खेळतात, सीझन बॉलवर खेळतात, त्यांना हातामध्ये ग्लोव्ज घालावे लागतात, पायाला पॅड लावावं लागतं. हे पण म्हणजे त्या खेळासंदर्भातले जेवढे काही बारकावे आहेत, प्लेयर किती आहेत, कोणते साधनं, कोणत्या वस्तू, कोणत्या इक्विपमेंट्स वापरल्या जातात, याची पण एक जनरल माहिती करून घ्या, माहिती असून द्या. त्याच्यानंतर हॉकी, हॉकी खेळताना हॉकी स्टिक असतो, बॉल असतो, बरोबर आहे, त्या पद्धतीचा. जर हे पिक्चर आणि याच्यामध्ये, आता चेस, चेस मध्ये काय असतं, चेस बोर्ड असतो, आणि ह्या ह्याला आपण काय म्हटलं जातं की राजा, प्यादा, मग ह्या याला सोंगट्या सुद्धा मराठीमध्ये म्हटले जातात, मग ह्या किती असतात, प्रश्न याच्यावर सुद्धा विचारला जाऊ शकतो. चेस मध्ये दोन प्लेयर खेळतात, तर सोंगट्या किती असू शकतात आणि कोणत्या कलर मध्ये, तर शक्यतो ब्लॅक आणि व्हाईट मध्ये असतात. नंतर लुडो आपण बऱ्याच वेळा खेळतो अशा पद्धतीने. आता याच्यावरचा डायरेक्ट प्रश्न आपण घेऊया. पा, या ठिकाणी क्वेश्चन असं विचारलाय, व्हॉट शेप, शेपच्या संदर्भात विचारलाय, इज द कॅप ऑफ द क्लॉन. आता हा जो शेप आहे हा कसा दिसतोय आपल्याला पहा अशा संदर्भात, आणि हा शेप कोणता आहे. काही जणांना, ज्यांनी शेप वाचले नाही, ते म्हणतील सर हा ट्रायंगल आहे. ठीक आहे, बघा दिसतोय का ट्रायंगल इथं, नाही. ऍक्च्युअल हा शेप कोणता आहे, खाली गोल आणि वरती, याला कोन म्हटलं जातं. आता हे शेप्स तुम्हाला पाहायचे, हे 3D शेप्स आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण क्यूबची पण माहिती काय करणार आहे, अशा पद्धतीने पाहून घ्या. बरोबर आहे, चौरस आणि हा क्यूब याच्यामध्ये फरक आहे, हा 2D फिगर आहे आणि ही 3D फिगर आहे, तर याला क्यूब म्हटलं जातं, ज्याला जाडी पण असते. ते शेप्स पाहून घ्या, पहा इथं क्यूब आहे, इथे सिलेंडर आहे, पोर्शन गोल आहे, दोन्ही बाजून असे गोल आहे, असा सिलेंडर तयार होतो. इथं उत्तर आहे कोन, सरळ सरळ, वरती भाग त्रिकोणी आहे आणि खाली सर्कल आहे, पण त्याला जाडी पण आहे, थर्ड डायमेन्शन पण त्याला गृहित धरलं जातं. त्याच्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड, शेपच्या संदर्भामध्ये कोणता शब्द शेपच्या संदर्भात आहे. पहा, अरोमा, रफ, ब्रिक आणि व्हेपर यांचे जर शब्द तुम्हाला माहीत असतील, तर अरोमा म्हणजे सुगंध, रफ म्हणजे खडबडीत आणि व्हेपर म्हणजे वाफ. या तिन्हीला असा पर्टिक्युलर काय आकार नसतो, शेप नसतो. मग शेप असणारी कोणती आहे, तर ब्रिक आहे ना, वीट सर्वांना माहित आहे की वीट, वीट सगळ्यांना माहित आहे की त्याला प्रॉपर शेप आहे, इष्टिकाची ती है का नाही, हा माहिती आहे, म्हणजे इथे उत्तर येईल ब्रिक. नंतर पुढचा शब्द पहा, विच ऑफ द फॉलोइंग इक्विपमेंट इज नॉट यूज इन प्लेइंग क्रिकेट, क्रिकेट खेळण्यामध्ये वापरत नाहीत. ग्लोव्स, पहा वापरतात का, वापरतात. स्टम्प्स, क्रिकेटमध्ये लागतातच. त्याच्यानंतर पॅड, पायाला, जे पायाला प्रोटेक्शन म्हणून हे पॅड्स वापरले जातात, त्यासाठी इथं मुद्दामून हे चित्र घेतलं. आणि तिसरं आहे रॅकेट, क्रिकेटमध्ये रॅकेट नाही, तर क्रिकेटमध्ये काय वापरली जाते, बॅट वापरली जाते. आणि त्यांनी काय सांगितलंय, विच ऑफ द फॉलोइंग इक्विपमेंट म्हणजे साधन इज नॉट यूज्ड इन क्रिकेट, मग क्रिकेटमध्ये काय वापरत नाही, तर रॅकेट वापरत नाही, तर इथे पर्याय क्रमांक काय असणार आहे, रॅकेट असणार आहे. तर मला वाटतं की बराचसा वेळ झालाय, सोपा टॉपिक आहे हे. शेप जे नेम्स आहेत, नेम्स ऑफ ऍनिमल, नेम्स ऑफ फ्लावर, नेम्स ऑफ वर्ल्ड रजिस्टर मध्ये तुमचे कव्हर होऊन जातील, सोपा टॉपिक आहे म्हणून त्याच्यावर फोकस नाही केला. स्मित, माझा फोन आण रे, होमोफोन्स आणि हे कव्हर केलं कारण ते गरजेचं होतं म्हणून. तर मला वाटतं
आजचं जे लेक्चर आहे ते तुम्हाला समजलं असेल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि 18 तारखेला जी परीक्षा आहे ती सर्वांनी त्याला चांगल्या प्रकारे सामोरं जावं असं मी हे करतो आणि सर्वांना विनंती करतो की आजचा तास आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. आज आदरणीय श्री संदीप खाडे सरांनी आपल्याला इंग्रजी विषयातील वोकॅब्युलरी मधील पार्ट्स ऑफ बॉडी, नेम्स ऑफ बर्ड्स अँड देअर ॲनिमल, देअर लिव्हिंग प्लेसेस, कंपॅरिझन, होमोफोन्स, नेम ऑफ द कलर, थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आणि गेम्स याबाबत अतिशय सुंदर असं